नमस्कार फ्रेंड्स, होम पी चैनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आज तुम्हाला मी करून दाखवणार आहे गार्लिक पेरी पेरी चीजी स्नॅक्स। इवनिंग मध्ये नाश्त्यासाठी हा एकदम आयडियल स्नॅक आहे। तर चला मग ट्राय करूया। मी इथे मकेन्सचे फ्रेंच फ्राईज घेतलेले आहेत, खूप छान येतात आणि क्वांटिटी आणि क्वालिटी पण छान असते या मकेन्सची। तर मी त्याच्यामध्ये फ्रेंच फ्राईज घेतले आहे, मग एक छोटीशी वाटी घेतली आहे, त्याच्यामध्ये मी 4-5 गार्लिकच्या पाकळ्या किसून घेतलेल्या आहेत, ग्रेटेड करून घेतलेल्या आहेत। तुम्ही पाहिजे तर ठेसून किंवा त्याची पेस्टही बनवू शकता मिक्सीमध्ये, तुम्हाला हवे तसे मिक्सीमध्ये पेस्टही करून ठेवू शकता, पण मी इथे किसायचं ऑप्शन निवडलेलं आहे। तर मी 4-5 पाकळ्या लसणीचं चांगलं किसून घेणार आहे। ते किसून झाल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये हा एक प्रकारचा गार्लिक सॉस बनवते आहे, म्हणून मी एवढी मेहनत करते। तर किसण्याने काय होतं, जरा एकदम चवीला वगैरे दाताखाली एकदम अख्ख्या लसूण येत नाही, चांगल्या प्रकारे त्या मॅश होतात। कारण जरी तो सॉस असला तरी आपण त्याला थोडासा प्रीहीट करतोच, म्हणून ते किसून घेतलेलं आहे। आणि आता माझं हे किसून झाल्यानंतर माझं गार्लिकचा मिक्सर रेडी आहे। तर त्याच्यामध्ये आता मी 2 चमचे बटर किंवा 1 चमचा बटर, तुम्हाला हवे तसं तुमच्या क्वांटिटीच्या हिशोबाने तुम्ही ॲड करू शकता। मी माझ्या इथे मकेन्सच्या क्वांटिटीच्या हिशोबाने 1 स्पून बटर घेतलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये आता मी सॅपिनचा ऑर्गॅनो मसाला ॲड करणार आहे। तुमच्याकडे दुसऱ्या ब्रँडचा ऑर्गॅनो मसाला असला तरी चालेल, मी त्या सॅपिनचा यूज करते। तर मी त्याच्यामध्ये तो ॲड केलेला आहे। एअरफ्रायरमध्ये मी हे करणार आहे, त्याच्याकरिता मला एकदम थोडंसंच ऑइलिंग ग्रीझिंग बटरिंग करायसाठी लागणार आहे। जे काय तुम्ही यूज कराल ते गार्लिक सॉसमध्ये ऑप्शनेबल आहे। तर आता मी त्याच्यामध्ये सॅपिनचा गार्लिक क्रंच ॲड केलेला आहे। तर ते सगळं ॲड केल्यानंतर मी त्याला मेल्ट करणार आहे गॅसवरती, चांगला मेल्ट करून घेणार आहे। बटर जे आहे ते चांगलं मेल्ट झालं पाहिजे, गार्लिक त्याच्यामध्ये चांगलं मुरलं पाहिजे, तर त्याकरता मी त्याला चांगला मेल्ट करून घेतलं आणि मी माझ्या त्या कच्च्या मकेन्समध्ये कच्च्या फ्रेंच फ्राईजमध्ये ॲड करून चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे। मी बटर 1 चमचा याकरिता घेतला आहे कारण हा खूप कमी क्वांटिटी लागते एअरफ्रायरमध्ये। ऑइल किंवा नो ऑइल किंवा काहीच नाही ॲड केलं तरी त्याची टेस्ट तशीच येणार। तर त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये थोडासा पिरी पिरी मसाला पण टाकला आहे आणि परत एकदा सॉल्ट करून घेतलं आहे। मग सॉल्टही तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करा पिरी पिरी बरोबर, म्हणजे काय होईल, सॉल्ट आत्ताच टाकला ना तर फ्रेंच फ्राईजला व्यवस्थित वगैरे लागेल ते। तर मी हे सगळं व्यवस्थित टाकून एकजीव करून घेतल्यानंतर मी म्हणजे एअरफ्रायरचा पॅचमेंट पेपर घेतला, त्याच्यामध्ये ते सगळं मिक्सचर काढलेलं आहे। माझं फ्रेंच फ्राईज प्रत्येक फ्रेंच फ्राईजला सगळं मसाला तो व्यवस्थितपणे लागलेला आहे। मग मी मॉजरेला चीज घेतलाय, तुम्ही प्रोसेस चीजही घेऊ शकता, माझ्याकडे ऑप्शन होतं म्हणून मी मॉजरेला चीज घेतलाय। छान लागतं मॉजरेला, जेव्हा ते हीट होतं, जेव्हा ते मेल्ट होतं, तेव्हा खूप टेस्टी लागतं, म्हणून मी मॉजरेला घेतलाय। आणि मग मी ते एअरफ्रायरवरती आता मी याला एअरफ्रायरमध्ये ठेवलेलं आहे शिजायला। तर मी ह्याच्यामध्ये 1 चमचा ग्रेझिंगसाठी यूज केलेला, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही यूज करू शकता। तुम्ही बघू शकता माझा फ्रेंच फ्राईज एकदम शिजलेला आहे, एकदम क्रिस्पी झालेला आहे, चांगला तो रोस्ट झालेला आहे। म्हणजे असं तुम्ही पिक्चरवरूनच समजू शकता की तो एअरफ्रायरमध्ये माझा फ्रेंच फ्राईज एकदम परफेक्ट टर्नआउट झालेला आहे। हे जे तुम्ही लाल लाल वगैरे ते मेल्टेड केलेल्या पेरी पेरी बरोबर तो चीज मेल्ट झाला आहे, म्हणून त्याकरता तो असा टोमॅटो रंगचा दिसतोय। ते खायला एवढं टेस्टी लागतं आहे आणि त्याचा अरोमा जो येतोय, गार्लिकचा जो अरोमा येतोय, ते मी काय सांगू, गार्लिक ब्रेडसारखा अरोमा येतोय। आणि फ्रेंच फ्राईजवरती ते लावलं आहे तर अजूनच टेस्टी। आणि तुम्ही त्या चीझी डिपवरती किंवा चीझी सॉस येतो त्याच्यावरती किंवा मेयोनीजबरोबर ह्याला सॉस पेअर करून खाऊ शकता, खूपच छान लागतो। इन्स्टंट बनणारा हा इव्हनिंग स्नॅक्स आहे, तुम्ही ट्रायआउट करू शकता। कमी ऑइल कमी बटरमध्ये बनलेला हा स्नॅक्स आहे आणि एकदम टेस्टी लागतो, क्रिस्पी। ह्याची टेस्ट जराही चेंज झाली नाही, म्हणजे फ्रेंच फ्राईजची जी अशी टेस्ट असते तसंच वाटतं आहे, क्रिस्पी आहे, खूप मस्त यम आहे। तर नक्की ट्राय करा। तुम्ही ह्याच्यामध्ये प्रोसेस चीजही ॲड करू शकता ड्रेसिंगसाठी, तुम्हाला जसं पाहिजे तुम्ही ह्याला ड्रेस करू शकता। थँक्यू।